रामदास आठवले म्हणजे संघर्षातून पुढे आलेलं एक लोकप्रिय व्यक्तिमत्व, जे पोटात तेच ओठात असणारं बिनधास्त आणि निर्भीड स्वभावाचं व्यक्तिमत्व, सत्तेच्या वाऱ्याची दिशा ओळखणारा राजकारणी, पार्लिमेंटमधले कलरफुल MP आणि शीघ्र कवी अशी त्यांची एकूण ओळख आहे. कलरफुल MP का तर त्यांच्या स्टाईलचे, ते घालत असलेल्या कपड्यांचे फुल लॉन चर्चे कायमच सुरू असतात. आणि अशा या कलरफुल पर्सनॅलिटी असणाऱ्या रामदास आठवले यांचा लग्नाचा किस्सा पण भारी आहे. नमस्कार, मी मैथिली आणि तुम्ही पाहताय बोल भिडू. रामदास आठवले यांच्या पत्नीचं नाव सीमा आठवले आणि सीमा आठवले यांचं माहेरचं नाव सीमा काशीकर. रामदास आठवले आणि सीमा आठवले यांचं लग्न 1992 साली झालं. सीमा आठवले या माहेरच्या ब्राह्मण घरात जन्मलेल्या आणि त्यांचं शिक्षण झालं होतं मायक्रोबायोलॉजीमध्ये. 90च्या दशकादरम्यान त्या पुण्यात नोकरी करत होत्या. एक दिवशी अचानकच सीमाताईंचे वडील, आजोबा वगैरे सगळी घरची मंडळी सांगलीहून थेट पुण्यात आली. घरचे सगळे सीमाताईंचं लग्न जमवायला आले होते. पुण्यात त्यांचा बघण्याचा कार्यक्रम परस ठरवण्यात आलेला. आणि महत्वाचं म्हणजे सीमाताईंच्या आयुष्यात असा बघण्याचा कार्यक्रम वगैरे हे सगळं पहिल्यांदाच घडत होतं. पण या उलट रामदास आठवले यांचं होतं. त्यांनी सीमाताईंशी लग्न जमायच्या आधी अनेक मुली पाहिल्या होत्या आणि अनेक बघण्याचे कार्यक्रम अटेंड सुद्धा केले होते. एवढंच काय तर रामदास आठवलेंना मुली दाखवायला त्यांचे कार्यकर्ते थेट मंत्रालयात सुद्धा जायचे, असं आम्ही म्हणत नाही तर हे स्वतः रामदास आठवलेंनीच एका मुलाखतीत सांगितलंय. त्यामुळे बघण्याच्या कार्यक्रमांमध्ये रामदास आठवले तर एकदम प्रो होते, पण त्यांच्या पत्नीसाठी म्हणजेच सीमाताईंसाठी हा अनुभव तसा नवीन होता. आता घरचे गावावरून फक्त तेवढ्यासाठी पुण्यात आलेत म्हटल्यावर त्यांच्याकडे घरच्यांचं ऐकण्याशिवाय पर्यायच नव्हता. त्यांनी या कार्यक्रमासाठी होकार दिला आणि शेवटी पुण्यातल्या एका 5-स्टार हॉटेलमध्ये हा बघण्याचा कार्यक्रम पार पडला. खरं तर कुठल्या 5-स्टार हॉटेलमध्ये जाण्याची सुद्धा वेळ सीमाताईंवर कधी आलेली नव्हती, त्यामुळे 5-स्टार हॉटेलमध्ये जाणं हेही त्यांच्यासाठी नवीन होतं. रामदास आठवले आणि सीमा आठवले या दोघांना तेव्हा एकमेकांसमोर बसवलं गेलं, पण आठवलेंनी सीमाताईंना काहीही प्रश्न न विचारताच होकार देऊन टाकला. त्यांचं लग्न ठरलं तेव्हा रामदास आठवले मंत्री होते, त्यामुळे लग्न झालं तेव्हापासूनच रामदास आठवले आपल्या कामात कायम व्यस्त असायचे आणि सीमाताईंचा किंवा त्यांच्या घरच्यांचा त्यापूर्वी राजकारणाशी कधी संबंध झालेला नव्हता. तरी त्यांच्या पत्नीने याविषयी कधीही तक्रार केली नाही. उलट त्यांच्या समाजकार्यात सीमाताईंनी त्यांना कायमच मदत केली, सपोर्ट केला आणि अख्खा संसार सांभाळला. एका मुलाखतीत रामदास आठवले यांना त्यांची बायको ब्राह्मण असण्याविषयी विचारलं होतं. ही गोष्ट बरेचदा लोकांना खुपते, याबद्दल तुम्ही काय सांगाल असं विचारल्यावर रामदास आठवले म्हणाले की लोकांना खुपत असेल पण मला खुपत नाही, कारण माझं माझ्या बायकोवर अत्यंत प्रेम आहे. शिवाय सगळ्या दलित बांधवांनी ब्राह्मण मुलींशी लग्न करावं या मताचा मी आहे, असंही ते म्हणाले होते. त्यांचा अजून एक किस्सा सांगायचा म्हणजे यावर्षीच्या मे महिन्यात मदर्स डे दरम्यान रामदास आठवले यांनी एक वक्तव्य केलं होतं, ज्या वक्तव्यामुळे ते बरेच चर्चेत आले होते. मदर्स डे प्रमाणे पत्नी दिन सुद्धा साजरा करायला हवा असं मत त्यांनी एका कार्यक्रमादरम्यान व्यक्त केलं. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी सांगलीत आलेले आठवले म्हणाले, जागतिक मातृदिन साजरा करणं हा चांगला उपक्रम आहे. आईचे उपकार कधीही फिटू शकत नाही ते खरंच आहे, पण स्त्रीची अनेक रूप आहेत. स्त्री हे शक्तीचं प्रतीक आहे आणि स्त्रीची आई, बहीण, पत्नी अशी अनेक रूप आहेत. त्यामुळे मातृदिनाप्रमाणेच पत्नी दिनही साजरा केला पाहिजे असं ते म्हणाले होते. आई ही जन्म देते, वाढवते, संस्कार देते, तशी पत्नी ही माणसाला साथ देते, संसारात उभी करते, यशस्वी पुरुषामागे पत्नीची प्रेरणा आणि साथ असते. चांगल्या वाईट काळात ती पतीच्या पाठीशी उभी राहते. त्यामुळे मातृदिनाप्रमाणे पत्नी दिन साजरा करून पत्नीचाही गौरव केला पाहिजे अशी सूचना त्यांनी केली आणि त्यांच्या या वक्तव्याचं राज्यभरात कौतुकही झालं होतं. रामदास आठवले यांनी स्वतः आंतरजातीय विवाह केलाय आणि त्यांचे आंतरजातीय विवाहाविषयीचे विचार सुद्धा पुढारलेले आहेत. समाजात जातीय समरसता कायम ठेवण्यासाठी आंतरजातीय विवाह म्हणजेच इंटरकास्ट मॅरेज हा एक उत्तम पर्याय आहे असं त्यांचं मत आहे. रामदास आठवले आणि त्यांच्या पत्नीने माध्यमांमध्ये सुद्धा अनेक मुलाखती एकत्र दिल्या आहेत आणि कोण होणार करोडपती किंवा होम मिनिस्टर सारख्या रियालिटी शोज मध्ये सुद्धा सोबत भाग घेतलाय. रामदास आठवले यांचा लॉकडाऊनच्या काळात एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यात ते त्यांच्या पत्नीसोबत स्वयंपाकघरात ऑमलेट बनवताना दिसले. आता जनरली नवरे मंडळी स्वयंपाकघरात दिसणं हीच गोष्ट तशी बरेचदा दुर्मिळ मानली जाते, त्यात रामदास आठवले तर मोठे राजकारणी, पण लॉकडाऊनने हाही चमत्कार करून दाखवला. त्यामुळे या सगळ्यावरून रामदास आठवले यांचं आपल्या बायकोवर किती प्रेम आहे हे आपल्याला लक्षात येतं. म्हणजे लग्न अरेंज असलं तरी काही विषय नाही, प्यार तो होई जात आहे.
बाकी तुम्हाला रामदास आठवले यांच्या लव्ह स्टोरी बाबत काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा, आणि अशाच भन्नाट किस्स्यांसाठी बोल भिडू चॅनल पाहत राहा.